निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय. शिवसेना पक्षाचा आज मेळावा होणार आहे वरळीमधील NSEI डोमध्ये. सकाळी 11:30 हा मेळावा होणार आहे. यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. तर आजची सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा आता बिगुल वाजलेला असून त्या राजकीय हालचालींना वेग आलेला दिसतोय. प्रत्येक पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. तर शिवसेना पक्षाचा आज मेळावा होतोय वरळी येथील NSEI डोमध्ये. सकाळी 11:30 या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शिवसेना उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे. तर या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. थेट अजितकडे जाऊयात. अजित, गुड मॉर्निंग. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय आज शिवसेनेची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. काय सविस्तर अपडेट्स? आज हा मेळावा जो आहे हा वरळीतल्या डोम सेंटर इथं घेतलेला आहे. इथं बाहेर बॅनरबाजी केली गेली. एक बॅनर मी तुम्हाला दाखवू इच्छितो. या बॅनरवर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे आणि बाकी इथले स्थानिक जे खासदार आणि आमदार पदाधिकारी त्यांचे फोटो आहेत. पण वरती एक महायुती मिशन 48 या पद्धतीनं मॅसेज लिहिला गेलेला आहे. या पद्धतीनं एक मजकूर छापला गेला आहे. यावरून लक्ष येतं की पूर्ण 48 जागा ज्या आहेत राज्यभरातल्या त्या सर्व जागांवरती निवडून येण्याचा मानस जो आहे तो महायुतीने केलेला आहे. पण मुळात या बैठकीमध्ये ही जी हा जो मेळावा आहे ही लोकसभा निवडणुकीच्या आधीची आढावा बैठक आहे. आणि त्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने आपण लोकसभा निवडणूक लढणार आहोत, महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढणार आहोत हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुतीतील सर्वच पक्ष करत आहेत. कारण का जागा वाटपांवरून आपण जर पाहिलं तर अजूनही एकमत बऱ्याच जागांवर झालेलं नाहीये. बारामती असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल, त्याच पद्धतीने ठाणे लोकसभा असेल, अशा विविध ठिकाणी जे आहेत ते कल्याण लोकसभा असेल, अशावरती भाजप शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांची मतमतांतर आहेत. आणि त्यामुळेच जोपर्यंत कार्यकर्त्यांना ही गोष्ट पूर्णपणे पटत नाही किंवा त्यांची समजूत होत नाही तोपर्यंत ही समजूत काढण्याचा प्रकार जो तो सुरूच राहील. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आणि त्यांच्या ठाण्यातल्या खाजगी निवासस्थानी दोन्ही ठिकाणी वारंवार खासदार असतील, विद्यमान खासदार असतील, इच्छुक जे उमेदवार ते असतील, त्याचबरोबरीनं काही पदाधिकारी असतील, हे मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत, शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतायत की आमच्याच व्यक्तीला, आमचा जो उमेदवार आहे आमचा जो व्यक्ती त्यालाच तुम्ही उमेदवारी द्या, म्हणजे एक प्रकारे दबावण्याचा प्रयत्न केला जातोय. तर काही ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला तिकीट देऊ नका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला तिकीट देऊ नका, अशा प्रकारची तक्रार भाजपमध्ये देखील होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील होते. म्हणजे काही बऱ्याच अशा जागा आहेत, 5 ते 7 जागा अशा आहेत ज्या जागांमुळे वाद जो आहे तो काही मिटलेला नाही किंवा एकमत जे त्यामुळे आजच्या या संपूर्ण मेळाव्याचे अपडेट्स जे आहेत अजित तुमच्याकडनं जाणून घेत राहू आणि सगळे अपडेट्स जे आहेत आपण प्रेक्षकांना देत राहणार आहोत. कारण शिवसेनेची आज यादी सुद्धा जाहीर केली जाणार आहे. या सगळ्या घडामोडींवर लक्ष असणार आहे. तर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार आहे. कारण